नमस्कार, रमास मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सुक्या बोंबिलाचे कालवण करणार आहोत. एक वाटी सुके बोंबिल घेतलेले आहेत, ते बारीक कापून घेतलेले आहेत. गरम पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे बोंबिल 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे. 10 मिनटानंतर हे बोंबिल आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. बोंबिल मी धुवून घेतलेले आहेत. 2 बटाटे कापून घ्यायचे आहेत. 2 कांदे, 1 टमाटर कापून घ्यायचा आहे. 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या, कोथिंबीर, कढीपत्ता आणि 1/2 चम्मच जिरे, हळद 1/2 चम्मच, 2 चम्मच लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आणि कोकम घेतलेलं आहे. कढईमध्ये तेल गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला बोंबिल टाकायचे आहेत आणि लालसर असे तळून घ्यायचे आहेत. बोंबील लालसर झालेले आहेत, आपण काढून घेऊया. त्याच कढईमध्ये जिरे, हिरवी मिरची आणि लसूण टाकायचं आहे, कढीपत्ता टाकायचा आहे आणि फोडणी द्यायची आहे. 2 कापलेले कांदे मी टाकत आहे. कांदे लालसर झाले की त्याच्यामध्ये आपल्याला टमाटर टाकायचा आहे. टमाटर आणि कांदे व्यवस्थित शिजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे आणि लाल मिरची पावडर टाकायची आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मिडियम केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण बटाटे टाकूया. मिक्स करून घेऊया. 2 ते 3 मिनटं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. तळलेली बोंबील टाकूया, मिक्स करूया. दोन मिनटं झाकून ठेवूया. 2 मिनटानंतर आपण याच्यामध्ये कोकम टाकायचं आहे. मिक्स करूया. यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत. मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकत आहे. चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि कोथिंबीर टाकायचे आहे. दहा मिनटं झाकून ठेवायचे आहे. 10 मिनटानंतर आपलं सुक्या बोंबिलचं कालवण तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.